पहिल्यांदा प्रत्येकाचं, तुमचं माझं प्रत्येकाचं आरोग्य महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःचे निवडणुकीचा उमेदवार जिंकण्याच्या करता दुसऱ्याच्या आरोग्याचा पण विचार करता करणार नाही ही माणुसकी आहे का? हे लोकांना आवडत नाही. आणि मग लोक न बोलता काय करायचं, कुठं दाबायचं बटन तिथं दाबतं. म्हणजे सगळ्या प्रकारच्या टॅक्टिक्स वापरून देखील काय निकाल लागू शकतो मतदारांच्या रूपाने हे. किंवा काही जण म्हणायचे नाही तिसरा राऊंड चौथा राऊंड आमचा बालेकिल्ला आहे ते तर आम्हालाच मतदान कर मिळणार असं नसतं. मतदारांना जे योग्य वाटतं तेच मतदार करत असतो हे अनेकदा या देशामध्ये सिद्ध केलं. मिमी म्हणणाऱ्यांना पराभूत केलं आहे, मिमी म्हणणाऱ्यांना घरी असताना आमदार करून दाखवलंय, खासदार करून दाखवलंय. हे आपण जनता पक्षाच्या लाटेत पण बघितलं. इमर्जन्सीच्या नंतरच्या निवडणुका असतील किंवा 80ची निवडणूक असेल, 85ची सगळ्या निवडणुकीत आपण पाहिले. थांबरे आधी मराठी उदय. हा गिरीश बापटांना खरं मी तुम्हाला सांगू का, ज्या प्रकारे स्वर्गीय लक्ष्मणराव जगतापांदा इथं मताला घेऊन आले, ज्या प्रकारे स्वर्गीय मुक्ताताईंना मताला घेऊन आले, ज्या प्रकारे गिरीश बापटसाहेब संसदेचं अधिवेशन चालू होतं जाऊ शकले नाही पार्लमेंटला, ते विश्रांती घेत होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना सक्त विश्रांतीची गरज आहे. तरी देखील त्यांना कशा प्रकारे बाहेर यायला सांगितलं आणि त्यांना तिथं सभा घ्यायला सांगितली किंवा कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायला सांगितला हे बरोबर नाही. पहिल्यांदा प्रत्येकाचं, तुमचं माझं प्रत्येकाचं आरोग्य महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःचे निवडणुकीचा उमेदवार जिंकण्याच्या करता दुसऱ्याच्या आरोग्याचा पण विचार करता करणार नाही ही माणुसकी आहे का? अजिबात नाही. परंतु ते केलं, राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस केलं, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस केलं आणि आत्ताही केलं. काही एवढं हे लोकांना आवडत नाही. आणि मग लोक न बोलता काय करायचं, कुठं दाबायचं बटन तिथं दाबतं.